शरद पवारांनी भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी दिली असं महेश शिंदे यांनी म्हटलंय. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर बोलण्याचा पवारांना अधिकार नाही. आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंसह शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे. तर शरद पवारांवर बोलल्या जशा तसं उत्तर देणार असं शशिकांत शिंदे म्हणाले. पवारांवर टीका केल्यावर काय होतं हे महाराष्ट्राने पाहिलंय असंही वक्तव्य केलंय. ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी, एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत तर होऊ शकत नाही. शरद पवार साहेबांना यशवंत विचार विसर पडलाय. यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल. शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतःची लायकी नाही. एक, बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काही अपेक्षा करणं योग्य नाही. मी सगळं सहन करेल पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत. आपण आपल्या लायकीमध्ये राहावं. हा सातारा जिल्हा पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळा पवार साहेबांवर कोण बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा. तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे.